नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, देशातील या भागात हवामान खात्याकडून ढगांच्या गडगडासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या भागामध्ये हवामान खात्याकडून पुन्हा एकदा इशारा आला आहे। तर हवामान इशारा ढगांच्या गडगडासह पावसाचाही इशारा आहे। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती सांगतो कोणत्या भागात हा पाऊस तुम्हाला बघायला मिळणार आहे। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळणार। तर मित्रांनो, ढगांचा गडगडाटाचा पाऊस कोणत्या ठिकाणी पडणार बघा। लडाख भागात काही दिवसापूर्वी सातत्याने होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे या भागात तापमानाचा पारा -19°C पोहोचला आहे। तर इथे संपूर्ण देशात ही शीतलहर चांगला जोर धरताना दिसत आहे। हवामान खात्याने देशातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे। देशभरात थंडीचा कडाका वाढत असताना हवामान खात्याकडून देशातील काही भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे। ANI या वृत्तसंस्थेने हवामान खात्याच्या हवाला देत दिल्लीतील दक्षिण भाग आणि हरियाणामध्ये ढगांच्या गडगडासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे। किबून दिल्लीतील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे। हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पुढील 2 ते 3 दिवस या भागात जोरदार पर्जन्यमानचा अंदाज आहे। शिवाय गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। परिणामी दिल्लीचा पारा आणखी खाली जाऊन राजधानी गारठणार असं चित्र सध्या दिसू लागले आहे। भारतातील उत्तरेकडील राज्यामध्ये थंडी वाढत असताना शनिवारी बहुतांश भागामध्ये हलका पाऊस आपल्याला बघायला मिळाला। काही ठिकाणी हलकी बर्फवृष्टी पाहायला मिळाली। तिथं हिमाचल प्रदेशातील किलोंग भागात तापमान -7.3°C पोहोचले। देशात असणारं हे एकंदर हवामान पाहता त्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होतानाही दिसून येत आहे। तर मित्रांनो, याचाच परिणाम हा आपल्या महाराष्ट्र हवामानावर होताना आपल्याला दिसून येत आहे। तर मित्रांनो, काहीसं ढगाळ वातावरण आणि हवेतील गारवा येते 2 दिवस जाणू शकतो असा हवामान खात्याकडून इशारा आला आहे। तर मित्रांनो, हवामान खात्याकडून येलो अलर्ट दिला आहे। या भागामध्ये पुन्हा हवामान खात्याकडून येलो अलर्ट आला आहे। तर बघा मित्रांनो, कोणत्या भागात म्हणजे किती हवामान खात्याकडून देशातील वातावरणाचा आढावा घेत मंगळवारच्या दिवसासाठी हिमाचल प्रदेशच्या सतर्कता इशारा दिला आहे। शिमला येथे वेधशाळेने 3.5 आणि 8 जानेवारीला राज्यातील मैदानी भागामध्ये मध्यम आणि पर्वतीय भागामध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे। ज्या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। मित्रांनो, जम्मू काश्मीरमध्ये जनजीवन विस्कळीत। श्रीनगरमध्ये असलेल्या रक्तास गोठणाऱ्या थंडीमुळे सर्व जलस्रोत गोठले आहेत। नागरिकांमध्ये पिण्याच्या पाण्याअभावी अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत। कारगिल आणि लेह परिसरात तापमान -20°C खाली आले आहे। शिवाय मागील 24 तासापासून येथील काही भागात सातत्याने होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे त्यांचे थेट परिणाम जनजीवनावर होताना दिसत आहे। तर मित्रांनो, बघा देशातील या भागात हवामान खात्याकडून पुन्हा एकदा अलर्ट सांगितला आहे, कारण या भागात ढगांच्या गडगडासह पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।